घराचं वैभव वाढवणारं नाव शिवशाही फर्निचर। आमच्याकडे नाविन्यपूर्ण डिझाईनचे बेड, ब्रँडेड कंपनीच्या गाद्या, विविध प्रकारचे सोफासेट, लग्नाचा संपूर्ण रूपवत आता अल्पदरात फक्त शिवशाही फर्निचर मध्येच। सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सोमवारी कोरोनाची लस टोचून घेतली आहे। मुंबईतील जे जे रुग्णालयात शरद पवारांनी कोविशिल्डची कोरोना लस घेतली। काही वेळापूर्वीच ते मुंबईच्या जे जे रुग्णालयात दाखल झाले होते। त्यावेळी पवारांसोबत त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील रुग्णालयात दाखल झाल्या होत्या। याशिवाय जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यावेळी उपस्थित होते। प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस टोचण्यात आली। आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली होती। शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत। देशात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली। या टप्प्यात 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे।